नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नसल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तसंच हा निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे, काँग्रेसचा विरोध आहे, मात्र शिवसेनेला हे हवं आहे, यात आम्हाला मात्र पडायचं नाही, असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे। नामांतर हा राजकीय मुद्दा नाही आणि सेना काँग्रेसच्या वादात आम्हाला पडायचं नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या वादाच्या मध्ये भाजपनं सूचक मौन बाळगल्याचं दिसतं। ज्यावेळेला हे गोधळ्या भिजवत होते त्यावेळेला बाळासाहेबांनी ही मागणी केली आहे। आनंद आहे ना, मग ती बाळासाहेबांनी केलेली मागणी आता लावून धरा। काँग्रेस तर असं म्हणते आहे की बा आम्हाला आम्ही औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही, तर शिवसेनेने भूमिका घोषित करावी। आणि शिवसेनेने भूमिका काय घोषित करावी, त्या दोघांमधला विसंवाद याविषयी आम्हाला काही पडलेलं नाही। आमची भूमिका औरंगाबादचं नाव आहे संभाजीनगर झालं पाहिजे, हे 100% राहणार। संभाजीनगर नाव का चालत नाही असा सवाल विचारलेला आहे भाजपच्या तुषार भोसले यांनी। काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नामांतर चालतं पण संभाजीनगर हे नामांतर केलेलं का चालत नाही असा सवाल भाजपच्या धार्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांना हा प्रश्न विचारला आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांचं मूळ नाव काय आहे हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे। त्यांचं नामांतर तुम्हाला चालतं पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नामांतराला आमचा विरोध आहे असं म्हणणाऱ्या बाळासाहेब थोरातांना माझा प्रश्न आहे की त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचं मूळ नाव काय आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्यांचं नामांतर तुम्हाला चालतं पण औरंगाबादचं संभाजीनगर झालेलं चालत नाही। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नामांतराचा उपयोग करायचा हे धंदे काँग्रेसने बंद करावेत। त्यांचा इटालियन अजेंडा महाराष्ट्रात चालणार नाही। महाराष्ट्राची जनता इथल्या अस्मितेशी आणि ज्यांनी आपली धर्म संस्कृती टिकवून ठेवली अशा महापुरुषांशी बांधील आहे, त्याच्यामुळे औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे। आणि लाचार झालेल्या शिवसेनेला सुद्धा माननीय उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांना माझं आव्हान आहे की मर्दानगीची पोकळ भाषा करण्यापेक्षा संभाजीनगर धाराशिव असं नामांतर करा आणि खरी मर्दा